रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगर व रोटरी क्लब ऑफ उल्वेनोड यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कलासागर परिवार निर्मित स्वर्गीय किशोर कुमार यांना श्रद्धांजली अर्पित करण्याच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचं आयोजन गुरुवारी करण्यात आलं होतं. रवी नाईक यांचे आयोजन आणि श्रीकांत मुंबईकर यांची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सदाबहार गायक, अभिनेते, निर्माते, संगीत दिग्दर्शक स्वर्गीय किशोर कुमार यांच्या स्मृतिदिनी या विशेष कार्यक्रमाचे मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. माजी नगरसेविका वर्षा रवी नाईक यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाला मूर्त रूप देण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय किशोर कुमार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहत सर्व गायकांचे कौतुक केले. रवी नाईक, नरेश बल्लू, गोपाळ पाटील, विशोर गवादे, जितू पाटील, श्रीगिरी, पी सी म्हात्रे, कृष्णा नाईक, समाधान पाटील, राज नाईक, सिनियर आरटीओ निरीक्षक निलेश बनसोडे यांनी बहारदार आवाजात स्वर्गीय किशोर कुमार यांची गीते सादर केली, तर दया बाबरे, सोनल नाईक, सरिताजी यांनी त्यांना युगल गीतांना साथ दिली. डॉक्टर गवादे यांनी स्त्री व पुरुष अशा दुहेरी आवाजात गाणे गात धमाल उडवून दिली. हा कार्यक्रम फेसबुक तसेच अन्य समाज माध्यमांवर थेट प्रदर्शित करण्यात आला होता. हजारो दर्शकांनी कार्यक्रमाचा सोशल मीडियावर आनंद लुटला. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समवेत नगरसेवक तेजस कानपिळे, माजी नगरसेविका नीता माळी, सिटी बेल समूह संपादक मंदार दोंदे, विवेक पाटील, भाजप उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, रोटरी क्लब 3131 असिस्टंट गव्हर्नर सुनील कुरूप, रोटरी क्लब ऑफ रसायनीचे प्रेसिडेंट गणेश काळे, रोटरी क्लब ऑफ खोपोलीचे प्रेसिडेंट सुरेश खेडकर, रेश्मा कुरूप, अलका कोळी, पुरणसिंग मेहरा, सुवर्णा पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आपण कितीतरी सुखादुःखाची टोकं पाहिलेली आहेत, सुखाची कमीच पण दुःखाची टोकं आपण बरीचशी पाहिली आपल्या अवतीभोवती. कितीतरी लोक आपल्या अवतीभोवती हा हा म्हणता 20-30 वर्ष जगले असते, ते हा हा म्हणता आपल्यातून निघून गेले. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती कुठे ना कुठेतरी आपण सगळ्यांनीच आपण म्हणूया चांगलं समाधानी जीवन जगण्यासाठीची कारणं शोधली असतील. लॉकडाऊनच्यामुळे बऱ्याच जणांचे रोजगार गेलेले आहेत, लॉकडाऊनच्यामुळे बऱ्याच जणांच्या जीवनामध्ये कितीतरी परिवर्तन आलं. एक अशी महामारी की ज्या महामारीनं आजवर कधीच जो विचार केला नव्हता तो विचार करायला आपल्या सगळ्यांना लावलं. आणि या सगळ्यामधून आपल्याला तारून नेणाऱ्या गोष्टी कुठली असते तर श्रद्धा, भक्ती आणि त्याच्याचबरोबरनं कला. त्या कलेचा एक अविभाज्य घटक म्हणजे संगीत. त्या संगीताचा आधार घेत आपल्यापैकी अनेक जणांनी गेलं संपूर्ण वर्ष काढलेलं आहे. आणि रोटरी क्लबच्या या कार्यक्रमाला मी धन्यवाद देईन की याच्या माध्यमातून आपल्यापैकी अनेक रोटरियन्सना निश्चितपणानं एक समाधान मनापासून मिळतंय. कुठेतरी विरंगुळ्याचे चार क्षण आहेतच, पण त्याचबरोबरीनं आपल्याला या पुढच्या कालावधीमध्ये एकमेकांना सोबत घेऊन जायचं आहे याची प्रेरणा देणारा अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे. मी मनापासून या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो.